नमस्ते मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये व्हिज्युअल स्टुडिओचे जे कॉमन कंट्रोल्स आहेत ते आपण चेक करणार आहे. या एकाच व्हिडिओमध्ये मी कॉमन कंट्रोल कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा लेंदी होईल. परंतु कॉमन कंट्रोल्स जे काय आहेत, मी सर्व कंट्रोल म्हणत नाही, जे काही कॉमन कंट्रोल्स आहेत ते कॉमन कंट्रोल्स काय आहेत, त्याचा यूज कसा होतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि जर का पॉसिबल झालं तर त्याचे कोडिंग देखील आपण सुरू करणार आहे. हे व्हिज्युअल स्टुडिओ 2010 सुरू केलेलं आहे. कॉम्पोनंट्स कोणतेही घ्या, म्हणजे सॉरी, व्हिज्युअल स्टुडिओ कोणतेही घ्या, कॉम्पोनंट्समध्ये काही फरक पडणार नाही. त्यामुळे नवीन प्रोजेक्ट्स मी स्टार्ट करत आहे. स्टार्ट विथ न्यू प्रोजेक्ट किंवा फाईल न्यू प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. सी शार्पमध्ये घेतलेलं आहे व्हिज्युअल सी शार्प. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत हे यातले. सुरुवात आपण विंडोजनी सुरू करणार आहे. पहिला आहे विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन, आणि त्याच्यानंतर आपण क्लास लायब्ररी बघणार आहे, विंडोज सर्व्हिसेस बघणार आहे, विंडोज WPF कस्टम कंट्रोल्स देखील आपण चेक करणार आहे, विंडोज ॲप्लिकेशन. आणि याच्यामध्ये हे प्रोजेक्टचं नाव आहे, मी नाव चेंज करतो, कॉमन कंट्रोल्स देतो नाव ह्याला मी. तुम्ही नाव काहीही देऊ शकता जे तुम्हाला हवं आहे ते. लोकेशन हा कुठे सेव्ह करणार आहे, ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपला व्हिज्युअल स्टुडिओ स्टार्ट होईल. याच्यामध्ये पहिल्यांदा टॉपला ड्रॉपडाऊन मेनू असतील. ह्याला ड्रॉपडाऊन मेनू म्हणतो कारण आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मेनू खाली येतात, त्याला ड्रॉपडाऊन मेनू म्हणतात. त्यानंतर हा मेनू बार आहे, हा जो आत्ता दिसतो, आता जिथं माऊस माझा फिरत आहे तो मेनू बार आहे, जे डिबग वगैरे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी, की जे काही या मेनूमधले सारखे सारखे ऑप्शन्स येतात ते सर्व ह्या मेनू जे आपण सारखे सारखे यूज करणार आहे ते मेनू बारमध्ये दिसतात. जनरली आपली स्क्रीन अशी दिसेल, आणि समजा यातील काहीच दिसत नसेल, मी सध्या काढून टाकतो तुम्हाला दाखवण्यासाठी. हे असं असेल तरी देखील घाबरायची काही गरज नाही. पहिल्यांदा ह्या मेनूवर क्लिक करा, सोल्युशन एक्सप्लोरर. कंट्रोल प्लस अल्टर प्लस एल देखील करून तुम्ही ही विंडो डिस्प्ले करू शकता. याच्यामध्ये आपल्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन डिस्प्ले होते. program.csv नंतर सांगतो, आपला हा फॉर्म आहे ज्याच्यावर आपण वर्किंग करणार आहे, ज्याच्यावर आपण कॉम्पोनंट प्लेस करणार आहे. या फॉर्मवर डबल क्लिक केला की हे तुम्हाला हा तुम्हाला फॉर्म दिसेल. त्याची साईज तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ह्याच्यामध्ये हे ॲडजस्ट तुम्ही साईज करू शकता. त्याच्यानंतर जे कॉम्पाऊंड आपण यूज करणार आहे ते ह्या ठिकाणी टूलबॉक्स दिलेला आहे, ती हातोड्याने पाण्याटाईप चिन्ह दिसतं ते टूलबॉक्स, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला हा टूलबॉक्स दिसेल आणि हे कॉमन कंट्रोल्स आहेत जे आपण शिकणार आहे. असे बरेच टॅब्स ह्यामध्ये आहेत, सब टॅब्स ह्यामध्ये आहेत. हे बघा, हे ह्या ऑलमध्ये सर्व काही कंट्रोल्स आहेत, जेवढे काही आपले कंट्रोल सर्व काही कंट्रोल्स आहेत. कॉमनमध्ये जे काय आपण रेग्युलर यूज करणार आहे ते कॉमन कंट्रोल्स आहेत. कंटेनर कंट्रोल, म्हणजे त्या कंटेनर कंट्रोलमध्ये आपण दुसरे परत मेनू दुसरे कॉम्पोनंट त्याच्यामध्ये प्लेस करू शकतो. दाखवणार मी तुम्हाला त्यातले काही काही कंट्रोल्स दाखवणार आहे, म्हणजे ग्रुप बॉक्स वगैरे, मी टॅब कंट्रोल ग्रुप बॉक्स दाखवणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर मेनूज, आपल्या ह्याला आपल्याला काही मेनू अटॅच करायचा असेल, आपल्या प्रोजेक्टला मेनू अटॅच करायचा, तो कसा अटॅच करता येईल तो मेनू आपण बघणार आहे. कॉन्टेक्स्ट मेनू पण बघणार आहे, मेनू स्ट्रीप बघणार आहे, स्टेटस स्ट्रीप बघणार आहे, टूल टिप बघणार आहे. काही दिवसांनी, म्हणजे सेरीजमध्ये हा एक घेणार आहे मी पार्ट. त्यानंतर डेटाबेस हँडलिंगसाठी आहे, ते पण मी आपणाला घेणार आहे. पुढचे मी काही जास्त तुम्हाला सांगत नाही. आता हे जे आहे ते पिन केलेले आहेत, लक्षात घ्या. हे पिन जर का काढून टाकले आपण तर तुम्हाला वर्किंग एरिया जास्त मिळतो, ठीक आहे. म्हणजे हे ऑटोमॅटिकली लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला हाईड होतात, ठीक आहे. कॉमन कंट्रोल्समध्ये पहिला कंट्रोल आपण बघणार आहे लेबल. जर का तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची असेल, फक्त इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची असेल तर आपण लेबल कंट्रोल यूज करतो, आणि इन्फॉर्मेशन जर का रीड करायची असेल तर आपण टेक्सबॉक्स कंट्रोल यूज करतो. आता लेबल कंट्रोल जो आहे तो लेबल कंट्रोल तुम्ही कुठं कितीही मोठा ड्रॉ करा त्याची साईज फिक्स राहते, हाईट अँड विड्थ फिक्स राहते, ठीक आहे. आणि तो ड्रॉ एक एक ड्रॉ केल्यानंतर दुसरा ड्रॉ करताना तुम्हाला त्याच्या गाईडलाईन्स मिळतात. बघा तो तुम्ही कसा ॲडजस्ट करणार आहे, त्याची लेंथ वगैरे कशी ॲडजस्ट करणार आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये लेबल वन येतं. समजा तुम्हाला ह्या ठिकाणी डिस्प्ले करायचं आहे वेलकम, तर ते वेलकम डिस्प्ले करण्यासाठी मग ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रत्येक कॉम्पोनंटला प्रॉपर्टीज अटॅच केलेल्या आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही त्याचा अपिअरन्स वगैरे चेंज करू शकता.
आता ही प्रॉपर्टी शीट जी आहे तुम्ही F4 डिस्प्ले केला तरी प्रॉपर्टी शीट येईल, किंवा F4 क्लिक केला तरी, किंवा ह्याच्यामध्ये इतर मेनू आहे, मेनू बारवर हा आयकॉन आहे याच्यावर क्लिक केला तरी येईल. आणि जे काही इन्फॉर्मेशन ह्या लेबल 1 मध्ये आहे ते सर्व टेक्स्टमध्ये आहे. ठीक आहे, तुम्ही हे चेंज करू शकता. वेलकम टू फर्स्ट प्रोग्राम. ठीक आहे, आणि जे कंटेंट जर का म्हणजे सॉरी नॉट कंटेंट आपण चेंज केले, तुम्हाला जर का त्याचा आता अपिअरन्स बदलायचा असेल, त्याची फॉन्ट प्रॉपर्टी आहे, या फॉन्ट प्रॉपर्टीच्या मदतीनं तुम्ही त्याचा अपिअरन्स वगैरे चेंज करू शकता. या फॉन्ट प्रॉपर्टी सर्व कॉम्पाऊंड्सना कॉमन आहे. तुम्ही यातून फॉन्ट चूज करू शकता, फॉन्टची स्टाईल चूज करू शकता, त्याची साईज चूज करू शकता, त्याला कट करायचं आहे की त्याला अंडरलाईन करायचं आहे, ते सर्व तुम्हाला इथं डिस्प्ले करतो. अंडरलाईन कशी येईल, स्ट्राईक कसा होईल, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले करतो. ओकेवर क्लिक करा. आता त्याचा कलर कुठला पाहिजे आहे तो तुम्ही 4 कलरमध्ये डिस्प्ले करू शकता, जो तुम्हाला हवा आहे कलर तो तुम्ही मग 4 कलर घ्या, बॅकग्राऊंड कलर घ्या, 4 कलर तुम्ही त्याचा डिस्प्ले करू शकता. त्याला बॅकग्राऊंड कलर आहे, तुम्ही त्याचा बॅक कलर चेंज करू शकता, जो तुम्हाला हवा आहे तो, ज्या पद्धतीने तुम्हाला हवा आहे तो तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा एक लेबल आहे. समजा मला या ठिकाणी युजरचं नेम रीड करायचं आहे, तर या ठिकाणी मी इनपुट नेम, जनरली आपण असं करत नाही, फक्त नेम वगैरे मेन्शन करतो. त्यानंतर समजा तुम्हाला नेम बरोबर त्याचा ॲड्रेस रीड करायचा आहे, मी आणखीन एक इथं लेबल ड्रॉ करतो. जसं तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेजची जर का माहिती असेल तर जनरली इनपुटच्या आधी आपण आउटपुट स्टेटमेंट टाकतो, जस्ट टू इंडिकेट व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग, इनपुट ॲड्रेस. आता हे जे आहे लेबल इज प्युअरली यूज टू डिस्प्ले द इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन तुम्हाला जर का रीड करायची असेल तर मात्र ह्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. तुम्हाला काय रीड करायचं आहे, कोणत्या प्रकारचे इन्फॉर्मेशन रीड करायचे आहे, त्याच्यावर डिपेंड आपण कोणता कॉम्पोनंट यूज करायचा आहे. ठीक आहे, तर जनरली नेम वगैरे रीड करायचं असेल तर आपण टेकबॉक्स कंट्रोल यूज करतो. आता हा टेकबॉक्स कंट्रोल आहे, मी या ठिकाणी ड्रॉ करतो टेकबॉक्स कंट्रोल इन्फॉर्मेशन नेम रीड करण्यासाठी. आणि त्याचे आपण अलाइनमेंट बघा, तुम्हाला अलाइनमेंट दिसते अप्पर करायचे आहे की लोअर अलाइनमेंट करायचे आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. त्याचे तुम्ही विड्थ किती ड्रॉ करू शकता. सेम मला ॲड्रेस रीड करायचा आहे, तर ॲड्रेससाठी मी जर का मोठा टेकबॉक्स ड्रॉ केला तरी देखील तो एक लाईनचाच डिस्प्ले करतो. तर बाय डिफॉल्ट टेकबॉक्स अलाउज यू टू इनपुट अ सिंगल लाईन. तुम्हाला मल्टीलाईन करायची असेल तर ह्या ठिकाणी क्लिक करा, आणि हे मल्टीलाईन ही पण प्रॉपर्टीज आहे. मल्टीलाईनला क्लिक करा, ह्यामध्ये देखील मल्टीलाईन प्रॉपर्टी असणार आहे, अल्फाबेटिकली अरेंज केलेले आहेत ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला डिस्प्ले होतील. आता हे नेम आणि ॲड्रेस आपण इनपुट कधी करणार, तर फॉर्म रन करा, जसं आपल्याला सी रन करावं लागतं, सी प्लसचा प्रोग्राम रन करावा, जावाचा प्रोग्राम रन करावा लागतो, तसं देखील हे डिझाईन झालेलं आहे, हे आपल्याला रन करावं लागणार आहे. आता रन करताना एक तर तुम्ही F5 की प्रेस करा किंवा ह्या बटनवर क्लिक करा. बटनवर क्लिक केला की तो रन करेल. आता ह्या साईडला डिबग आहे, ते आपण नंतर बघू. डिबग आणि रिलीज काय आहे ते आपण ज्याला क्लास लायब्ररी चेक करणार आहे त्याला बघू. ठीक आहे, तर आता हा फॉर्म रन झालेला आहे. या ठिकाणी मी माझं नाव इनपुट करतो, संग्राम पाटील. टॅप की प्रेस करा, तो पुढच्या ठिकाणी जाईल. मग तुम्ही या ठिकाणी काहीही ॲड्रेस टाईप करू शकता मल्टिपल लाईनचा वगैरे. ठीक आहे, परंतु हे बघा साईज बघा, ह्याची साईज फिक्स आहे, एवढीच आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट जी डिझाईन टाईम साईज असेल ती साईज रन टाईम केली जाईल. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा, या इथे कोपऱ्यात फॉर्म 1 आहे. ह्या ठिकाणी बघा, या फॉर्मचा जो काय फॉर्म रन झालेला आहे त्याच्या डाव्या साईडला वरती बघा फॉर्म 1 आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला जर का करायचं असेल पर्सनल इन्फॉर्मेशन जर का टाईप करायचं असेल तर बघू आपण. आणि रन केल्याकडे मला फॉर्म फुल्ली कॅप्चर करायचा आहे, म्हणजे ह्याच्यावर क्लिक केलं की फुल कॅप्चर होतो, परंतु रन केल्या केल्या मला फुल्ली स्क्रीन कॅप्चर करायचं आहे. अशा वेळेला या फॉर्मची एक प्रॉपर्टी आहे, फॉर्मवर क्लिक करा. फॉर्मची एक प्रॉपर्टी आहे विंडो स्टेट. ही विंडो स्टेट प्रॉपर्टी ही नॉर्मल असते. नॉर्मल याचा अर्थ डिझाईन टाईम जी काही साईज आहे ती साईज तो तुम्हाला डिस्प्ले करेल. तर ह्याला मॅक्झिमाइज करा, यू मेक इट एज अ मॅक्झिमाइज. आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी टेक्स्ट आहे, या टेक्स्टमध्ये तुम्ही हे चेंज करा पर्सनल इन्फॉर्मेशन.
ठीक आहे, बघा इथे पर्सनल इन्फॉर्मेशन आलं आणि त्याला रन केला मी तर तो संपूर्ण स्क्रीन आता कॅप्चर करेल, संपूर्ण स्क्रीन कॅप्चर करेल. बघा इथे वरती पर्सनल आलेला आहे. हा आयकॉन जो आहे हा पण आपल्याला चेंज करता येतो, आपल्याला जो काय आयकॉन आहे तो आपल्याला चेंज करता येतो. आता हे इनपुट आहे, या ठिकाणी मी इनपुट काहीही करू शकतो, कॅपिटल स्मॉल वगैरे काहीही. तर जनरली ज्यावेळेला आपण एखादा फॉर्म वगैरे इनपुट करतो त्यावेळेला आयदर वी हॅव टू टेक ऑल कॅपिटल लेटर्स ऑर स्मॉल लेटर्स, सर्व काही. असं नाही आहे की बाबा हे युजरने जसं टाईप केलेलं आहे तसं आपण त्याला अलाव करत नाही, करू नये जनरली, कारण का नंतर कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला पुढं काय फ्युचरमध्ये काही त्या म्हणजे स्प्रिंग जर का स्प्लिट करायचे असेल वगैरे किंवा जॉईनिंग करायचं असेल वगैरे तर त्या केसमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. त्यामुळे डेटा रीड करताना आय वेन इट इज अ नेम नेम यू रीड आयदर अप्पर केस ऑर लोअर केस, वॉट एवर यू वॉन्ट, मीन्स अप्पर केसमध्ये घेतलेलं कधीही चांगलं असतं. ईमेल ॲड्रेस असेल तर संपूर्ण स्मॉल केसमध्ये घ्या, म्हणजे मी समजा जर का ईमेल ॲड्रेस मला घ्यायचा झाला वगैरे तर जनरली तो संपूर्ण स्मॉल केसमध्ये असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ह्या टेकबॉक्समध्ये ह्याची कॅरेक्टर केसिंग प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टी शीट चेक करा. या प्रॉपर्टी शीटमध्ये कॅरेक्टर केसिंग प्रॉपर्टी असेल तर ह्याच्यामध्ये नॉर्मल आहे, म्हणजे जसं तुम्ही टाईप करणार तसं घेणार आहे. अप्पर एक आहे, म्हणजे तुम्ही जे काही डेटा टाईप करणार आहे तो कंपल्सरी अप्पर केसमध्येच घेईल. लोअर केली तर तुम्ही काही टाईप करा तो लोअर केसमध्येच घेणार आहे, तर ते आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. आता इथं बघा मी डी आर कॅपिटल, आता मी टाईप करताना हे स्मॉल आहे परंतु मी हे जगा वरती टाईप करायचा प्रयत्न केला तर तो सर्व कॅपिटलमध्ये येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला ते कॅरेक्टर केसिंग ही प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. आता फक्त प्रॉब्लेम काय आहे, ज्या वेळेला आपण नेम इनपुट करायचा प्रयत्न करणार आहे ह्या नेममध्ये जर का युजरनी नंबर्स इनपुट केले तर ते अलाव होतं, तर ते अलाव होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपला प्रोग्राम आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपला प्रोग्राम लिहावा लागतो, तो मी तुम्हाला नंतर सांगतो कसा प्रोग्राम लिहा, फक्त सध्या आपण कॉम्पोनंट्स बघू. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर मला जर का मोबाईल नंबर रीड करायचा असेल तरी तुम्ही टेकबॉक्स यूज करू शकता. ठीक आहे, किंवा मला समजा आता जेंडर यूज करायचा आहे, जेंडर. ठीक आहे, तर ह्याची टेक्स्ट प्रॉपर्टी आहे, ती टेक्स्ट प्रॉपर्टी जेंडर. आता जेंडरमध्ये समजा मी टेकबॉक्स प्रोव्हाइड केला तर जनरली काय आहे, आपल्याला मेल किंवा फिमेल रिसीव करायचं आहे. युजर काही इनपुट करू शकतो, म्हणजे युजर जो आहे तो इथं एम इनपुट करेल नुसता, इथं नुसता एम इनपुट करेल किंवा नुसता एफ इनपुट करेल किंवा मेल करेल किंवा फिमेल करेल किंवा काही टाईप करू शकतो तो, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त काही पण टाईप करेल, समजा त्याला वाटलं काहीतरी टाईप करून तो काही पण टाईप करेल. परंतु जनरली जर का आपण जेंडर म्हटलं तर एक्सपेक्टेड इज आयदर मेल ऑर फिमेल. तसंच मला समजा आता याच्यामध्ये युजरकडून एक एज्युकेशन क्वालिफिकेशन मला त्याचं रीड करायचं आहे, आय वॉन्ट टू रीड एज्युकेशन क्वालिफिकेशन. जस्ट अ मिनिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन. ठीक आहे, तर मला त्याच्यामध्ये पाहिजे की तो अंडर ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएट आहे की पोस्ट ग्रॅज्युएट आहे. ठीक आहे, तर त्याला सुद्धा मी टेकबॉक्स प्रोव्हाइड केला तर त्याच्यामध्ये पण तो काही टाईप करू शकतो, म्हणजे मला काय पाहिजे आहे की बाबा एक तर तो ग्रॅज्युएट झालेला आहे का, की अंडर ग्रॅज्युएट आहे की पोस्ट ग्रॅज्युएट आहे. समजा आपण काही दिलंच नाही तर मग तो काही टाईप करेल, 10वी पास, 12वी पास, 12वी फेल, एफ वाय, एस वाय काही करेल. मला तसं नको आहे, मला कंपल्सरी ह्या तीन मधलंच पाहिजे आहे, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट. जसं जेंडर म्हणावं आहे मेल और फिमेल. ज्या वेळेला तुम्हाला युजरकडून ठराविक प्रकारचीच इन्फॉर्मेशन रीड करायची असेल, तुम्हाला त्यामध्ये जर काही इंटरेस्ट असेल, आपण आता नावाला काही करू शकत नाही, ऍड्रेसला काही करू शकत नाही, तो काही काही इनपुट करू शकतो, नाव काही असू शकतं, काही इनपुट करू शकतो वगैरे. परंतु ज्या वेळेला जेंडरमध्ये आयदर मेल और फिमेल सेल्फ फिक्स आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन मला फिक्स हवा आहे की बाबा तो ग्रॅज्युएट आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे की पोस्ट ग्रॅज्युएट आहे, आणि त्याच्यामध्ये तो एकच असणार आहे, आयदर मेल और फिमेल और ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे, असं असणार नाही की तो अंडर ग्रॅज्युएट पण आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट पण आहे, असं कधी असणार नाही आहे. त्या केसमध्ये आपण हा टेकबॉक्स कॉम्पोनंट प्रोव्हाइड करत नाही, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला युजरला युजरकडून ठराविक प्रकारचीच इन्फॉर्मेशन ज्या वेळेला हवी असेल त्यावेळेला आपण टेकबॉक्स प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे मी पहिला टेकबॉक्स मी डिलीट करतो, सिलेक्ट करा आणि डिलीट करा.
आता जनरली कॉम्पोनंट डायरेक्टली डिलीट करायचे म्हणजे पडू नका, कारण का जर का त्या कॉम्पाउंडला धरून जर का तुम्ही प्रोग्राम काही लिहिला असेल वगैरे तर कदाचित फ्युचर प्रोग्राममध्ये तो एरर येऊ शकतो. आता आपण प्रोग्राम काहीच लिहिलेला नाही आहे त्यावर सिलेक्ट करून मी डायरेक्टली डिलीट केला, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इन अ जेंडर कॅटेगरी वी आर इंटरेस्टेड इन टू द मेल ऑर फिमेल, म्हणजे जेंडरमध्ये आपल्याला मेल किंवा फिमेल हवं आहे, तर त्या केसमध्ये आपण रेडिओ बटन यूज करतो. वी वॉन्ट टू डिस्प्ले टू ऑप्शन्स टू द युजर अँड वी वॉन्ट युजर टू सिलेक्ट एनी वन. आपल्याला दोन ऑप्शन युजरला डिस्प्ले करायचे आहेत आणि त्यातला एकच चूज करायचा आहे. ज्या वेळेला मल्टिपल ऑप्शन डिस्प्ले करून एकच ज्याला सिलेक्ट करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण रेडिओ बटन यूज करतो. तर मी दोन रेडिओ बटन ड्रॉ करायचे आहेत, मी एक रेडिओ बटन ड्रॉ केला आणि मी दुसरा रेडिओ बटन ड्रॉ केला, ठीक आहे. ह्या देखील रेडिओ बटनला टेक्स्ट प्रॉपर्टी आहे. जे काही तुम्ही टेक्स्ट प्रॉपर्टी लिहिणार आपण असं मिनिमम प्रॉपर्टी चेक करत आहे की जेणेकरून कॉम्पोनंट समजावे, यासाठी डेकोरेशन वगैरे नंतरचा पार्ट आहे, त्यामुळे जसं जसं पुढं आपण शिकत जाईल तसं तसं ते बाकीच्या प्रॉपर्टीज आपण चेक करू. मेल आणखीन ह्या ठिकाणी मी टाईप करतो फीमेल, ठीक आहे. आणि जरासं जवळजवळ घेतो मी, अलाइनमेंट दाखवतो वगैरे ते. आता मी रन केला तर पहिला नेमसाठी टेक बॉक्स आहे आणि ॲड्रेससाठी पण टेक बॉक्स आहे ज्याची मल्टीलाईन ट्रू केलेली आहे. मी मेलवर क्लिक केला मेल सिलेक्ट होईल, फिमेलवर क्लिक केला फिमेल सिलेक्ट होईल. तर ह्याच्यामध्ये काही टायपिंग करू शकत नाही आपण, ठीक आहे, फक्त सिलेक्शनच आहे. गुड, म्हणजे आपला एक पार्ट तर झालेला आहे. सो रेडिओ बटन इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन्स टू द युजर अँड युजर कॅन सिलेक्ट एनी वन. रेडिओ बटनचा उपयोग काय आहे मित्रांनो, मुलांनो, मल्टिपल ऑप्शन युजरला डिस्प्ले करणे आणि युजर एकच सिलेक्ट करणार आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन डिस्प्ले करून एक सिलेक्शन करायची फॅसिलिटी द्यायची आहे त्या ठिकाणी आपण रेडिओ बटन यूज करतो. आता एज्युकेशन कॉलेज म्हणजे आपल्याला तीन ऑप्शन पाहिजे आहेत, मी टेकबॉक्स परत डिलीट करतो आणि रेडिओ बटन तीन ड्रॉ करतो. आता तीन रेडिओ बटन ड्रॉ करण्याऐवजी मी डायरेक्टली ह्याच्यावर डबल क्लिक करू शकतो. एकदा डबल क्लिक केला दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्टली डबल क्लिक करा, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला ते क्लिक करायची गरज लागणार नाही, ठीक आहे, म्हणजे ड्रॉ करायची गरज लागणार नाही. आता मी ह्या ठिकाणी देतो, ह्याचे परत टेक्स्ट प्रॉपर्टी आहे ती मी चेंज करतो अंडर ग्रॅज्युएट, त्यानंतर ग्रॅज्युएट स्पेलिंग वगैरे काय चुकला असेल तर ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट, ठीक आहे, म्हणजे मला मेल आणि फिमेलमधला एक हवा आहे आणि एज्युकेशन कॉलेज म्हणजे अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट ह्याच्यामधला एक हवा आहे. मी आता रन केला प्रोग्राम. आता रन केल्यानंतर मी नाव इनपुट केलं, समजा आता ह्याच्यात कंपल्सरी कॅपिटल येणार आहे आणि ह्याच्यामध्ये KOLHAPUR कोल्हापूर महाराष्ट्र इंडिया, ठीक आहे. मी मेलवर क्लिक केला आणि मी पोस्ट ग्रॅज्युएट करतो कारण माझी PhD झालेली आहे, म्हणून मी DR टाकलेलं आहे, ते डॉक्टर, म्हणजे डॉक्टरमध्ये मी कॉम्प्युटरमध्ये PhD केला, मग डॉक्टर आहे, बाकीचे डॉक्टर नाही आपला MBBS वगैरे, ठीक आहे. म्हणजे मेलवर क्लिक केला आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएटला मी जर का क्लिक केला तर अरे वा, पोस्ट ग्रॅज्युएट सिलेक्ट झाला, परंतु बघा मेल डिसिलेक्ट झालेला आहे. मी मेलवर क्लिक केला आणि परत बोर्डवर क्लिक केला, कारण का रेडिओ बटनचं वर्किंगच ते आहे, डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन्स टू द युजर अँड युजर कॅन सिलेक्ट एनी वन. म्हणजे हे पाच ऑप्शन डिस्प्ले झाले, नावं सुद्धा बघा ह्याचं काय, रेडिओ बटन वन इथं नाव दिसतं, प्रॉपर्टीजमध्ये वरती दिसतं बघा ह्या ठिकाणी उजव्या साईडला बघा वरती कोपऱ्यात रेडिओ बटन वन डार्क दिसतं, त्यानंतर रेडिओ बटन टू, रेडिओ बटन थ्री, रेडिओ बटन फोर, रेडिओ बटन फाईव्ह. ह्या पाच रेडिओ बटनपैकी युजर एकच रेडिओ बटन सिलेक्ट करू शकतो, कारण का रेडिओ बटनचं वर्किंगच ते आहे, डिस्प्ले मल्टिपल अँड अलाव युजर टू सिलेक्ट एनी वन. मग आता आपल्याला तर मेल फिमेलचं एक करायचंच आहे आणि क्वालिफिकेशनमधलं एक करायचं आहे, मग अशा वेळेला मित्रांनो हा जो कंटेनर कंट्रोल आहे ह्याची आपण मदत घेतो, हा ग्रुप बॉक्स आहे, ठीक आहे. ग्रुप बॉक्स मध्ये काय करणार आपण, ह्या मेल फिमेलचा एक ग्रुप करणार आणि खालच्या अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट ह्याचा एक आपण ग्रुप तयार करणार, ठीक आहे, ह्याचा एक आपण ग्रुप तयार करणार.
म्हणजे ह्या ग्रुप पैकी एक होईल आणि ह्या ग्रुप पैकी एक होईल. तर मी हा ग्रुप बॉक्स करतो आणि याच्यावर मी ड्रॉ करतो ग्रुप बॉक्स. त्याच्यावर ड्रॉ करा, चालतं, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. ठीक आहे, आता हा जो ग्रुप बॉक्स चूज केलेला आहे बघा, तर ह्याला मागं काहीतरी डिस्प्ले होतं, म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. आता हा सगळा शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, तर ते जे आहे ह्या टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये हे काढून टाका, म्हणजे हा डिस्प्ले होईल. किंवा आपण असं पण करू शकतो, मी ग्रुप बॉक्स या साईडला काढू शकतो, ड्रॉ केला. ठीक आहे, ग्रुप बॉक्स 2 आहे, मी परत याचा टेक्स्ट काढून टाकतो. आणखीन हा जो ग्रुप बॉक्स आहे, हा ग्रुप बॉक्स मी याच्यावर ड्रॅग करतो, इट वर्क्स, काही प्रॉब्लेम नाही. हे का होत नाही आता, डिस्प्ले होत नाही. ठीक आहे, असं जास्त हे करायला नको, त्याच्यावर आपण डिलीट करा, परत एक ग्रुप बॉक्स घ्या आणि तो ह्याच्यावर ड्रॅग करा बेस्ट वे, आणि त्याचे टेक्स्ट प्रॉपर्टी काढून टाका. ठीक आहे, म्हणजे मी दोन ग्रुप तयार केले, आपल्याला दिसत नाहीत ते, कारण की त्याची बॉर्डर स्टाईल वगैरे आपण काय अटॅच केलेली नाही आहे. ठीक आहे, कारण की त्याची जर का बॉर्डर स्टाईल वगैरे तुम्ही केला तर तो अटॅच होईल त्याची. ठीक आहे, तर मी रन केला, तर आता बघा, मेल मधला एक चूज होईल आणि पोस्ट ग्रेड मधला एक चूज होईल. नाउ दिस वर्क्स, जे आपल्याला हवा आहे ते आपण करू शकतो. फीमेल अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट, मेल अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट, तुम्ही काहीही सिलेक्शन करू शकता. ह्याचा आपण ग्रुप तयार केलेला आहे आणि ह्या ग्रुपमध्ये आपण सिलेक्शन देऊ शकतो. वर्किंग काय आहे, रेडिओ बटन इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन्स टू द यूजर अँड यूजर कॅन सिलेक्ट एनी वन. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ग्रुप करून जर का त्यातलं एक सिलेक्शन करायचं असेल तर ड्रॉ करा, किंवा ग्रुप बॉक्स ड्रॉ करून त्याच्यामध्ये ते कॉम्पाउंड ड्रॉ करा, किंवा ऑलरेडी जर का कॉम्पाउंड असतील तर तुम्ही ग्रुप बॉक्समधून ग्रुप बॉक्स त्याच्यावरती तुम्ही ड्रॉ करू शकता, कसंही करा, इट वर्क्स इन अ ग्रुप. आता नेक्स्ट जे आहे, समजा मला रीड करायचं आहे लँग्वेजेस नोन, म्हणजे लँग्वेजेस नोन याचा अर्थ प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. ठीक आहे, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस मला रीड करायचे आहेत. त्याला कुठल्या कुठल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात, सी येतात, सी प्लस प्लस, जावा, पायथन, सी शार्प, ASP डॉट नेट वगैरे वगैरे. आता एका युजरला एकापेक्षा जास्त लँग्वेजेस असू शकतात, येऊ शकतात. ठीक आहे, एका युजरला एकापेक्षा जास्त लँग्वेजेस येऊ शकतात. तर रेड ऑप्शन बटनचा उपयोग काय आहे, रेडिओ बटनचा उपयोग काय आहे, टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन्स टू द यूजर अँड यूजर कॅन सिलेक्ट एनी वन. आता आपल्याला चेकबॉक्स, ह्याच्यामध्ये चेकबॉक्स यूज करणार आहे आपण, बिकॉज चेकबॉक्स इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन्स टू द यूजर अँड यूजर कॅन सिलेक्ट मल्टिपल. कारण का एका मुलग्याला एकापेक्षा जास्त लँग्वेजेस माहीत असू शकतात, त्यामुळे मल्टिपल ऑप्शन डिस्प्ले करून जर का मल्टिपल सिलेक्शन करायचं असेल तर आपण हा चेकबॉक्स कंट्रोल यूज करतो. तर हा तुम्ही ड्रॉ करू शकता, ड्रॉ करा, जेवढे पाहिजे आहेत तेवढे तुम्ही ड्रॉ करा आणि नंतर ते तुम्ही अलाइन करा. एकदा डबल क्लिक करा, डबल क्लिक करा आणि डबल क्लिक करून एकदा फॉर्मवर आले की मग तर तुम्ही ते ॲडजस्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याची हाईट विड्थ वगैरे ते तुम्हाला दाखवतं, ते सगळं हेल्प डिस्प्ले करतं ते. ठीक आहे, तर ह्याची पण टेक्स्ट प्रॉपर्टी आहे, या टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही टाईप करू शकता, जे काही तुम्ही टाईप करणार ते त्या ठिकाणी तो त्याच्यामध्ये डिस्प्ले करेल. रन केला तर रेडिओ बटन जो आहे तो क्लिक केला की सिलेक्ट होतो, चेकबॉक्स जो आहे तो क्लिक केल्यानंतर त्याची स्टेटस रिव्हर्स होते. याच्यावर क्लिक केला हा सिलेक्ट झाला, याच्यावर क्लिक केला हा सिलेक्ट झाला, याच्यावर क्लिक केला सिलेक्ट होईल, इट गेट सिलेक्टेड. ह्याचा तसं होत नाही, एकदा क्लिक केला सिलेक्ट झाला. ठीक आहे, परत क्लिक केला डिसिलेक्ट झाला, कळालं. आणि याचा एकमेकाशी काही संबंध नसतो, हे प्रत्येकजण वेगळे असतात, कारण ह्या तिघांचा एकमेकाशी संबंध आहे, या तिघांपैकी एक होणार आहे, या दोघांचा एकमेकाशी संबंध आहे, या दोघांपैकी एक होणार आहे, आणि क्लिक केला की सिलेक्ट होतो. याचं सध्या नाही, क्लिक केला की प्रोसेस रिव्हर्स होते, याच्यावर क्लिक केला सिलेक्टेड नाही आहे तो सिलेक्ट होईल,
याच्यावर क्लिक केला सिलेक्ट आहे टू डिसलेक्ट होईल. ठीक आहे. सो रेडिओ बटन इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन टू द यूजर अँड यूजर कॅन रेडिओ बटन इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन टू द यूजर अँड यूजर कॅन सिलेक्ट एनी वन. चेकबॉक्स इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन टू द यूजर अँड यूजर कॅन सिलेक्ट मल्टिपल ऑप्शन. ठीक आहे. आता या सगळ्यांचा मला फॉन्ट चेंज करायचा आहे किंवा बॅकग्राऊंड राहू दे तिकडे फॉन्ट चेंज करायचा आहे. तर प्रत्येक एक एक चेक कर चेंज करण्याऐवजी मी काय करू शकतो, इथं क्लिक करा आणि सर्व एकदम चूज करा. ठीक आहे. सर्व एकदम चूज केला की तुम्ही फॉन्टला जावा. फॉन्टमध्ये तुम्हाला जो काय फॉन्ट आवडतो तो फॉन्ट तुम्ही चूज करा. त्याला बोल्ड हवा आहे तुम्हाला, त्याची साईज काय आहे ती चूज करा तुम्ही. सर्वांची साईज ती चूज होईल. ठीक आहे. आता ते मिस झालेलं आहे सर्व, मग तुम्ही ॲडजस्टमेंट करा नंतर. ही फ्रेम आहे लक्षात घ्या. हा हा ग्रुप आहे, हा ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करून करायला पाहिजे, एकच ड्रॅग करू नका. आता एक ग्रुपची साईज वाढवा आणि मग आते कॉम्पोनंट तुम्ही जरा वाढवून घ्या. हे एकदम सगळे चूज करा. म्हणजे मी राईट क्लिक करतो आणि हे चूज करतो आणि मग तुम्ही सर्व एका साईडला ड्रॅग करा आणि मग हा चूज करून हा पण एका साईडला घ्या. तुम्ही असं पण करू शकता, हे सर्व चूज करा. एक चूज केलेलं मी कंट्रोल की सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ आणि ह्याच्यामध्ये इथं वरती जे आहेत हे बघा, ह्या डेटाच्या खाली जे आहेत हे तुमचे सगळे अलाइनमेंट आहेत. तुम्ही कशा अलाइनमेंट करता, ह्याला जर का केला तर हा राईट अलाइनमेंट होतो बघा सर्व. हा लेफ्ट अलाइनमेंट झालेला आहे सर्व, हा राईट अलाइनमेंट झालेला आहे. प्लस तुम्ही ह्या ह्याच्यामधून डेटाच्या खालच्या ह्याच्यातून तुम्ही त्याची त्याच्यामधली साईज वगैरे जी आहे ती कमी करू शकता. यात यात हॉरिझॉन्टल साईज व्हर्टिकल साईज जी आहे ती प्रत्येकाच्या ते तुम्ही कमी जास्त करू शकता सर्वांच्यातली. ठीक आहे. आता हे डिझाईनमध्ये मी काही जास्त जात नाही कारण का मला तुम्हाला डिझाईन शिकवायचं नाही आहे. डिझाईन हे तुमचं तुम्ही ट्राय करत बसा. आय एम नॉट इंटरेस्टेड टू टीच यू डिझाईन कारण का हा माझा प्रांत नाही आहे डिझाईन शिकवायचा. माझ्यासाठी मेन आहे कोडिंग. कोडिंग मुलांना जमणं गरजेचं आहे, त्यासाठी मी हे केलेलं आहे कोडिंग. ठीक आहे. म्हणजे हे मी रीड केलेलं आहे ह्यामध्ये. ठीक आहे. होप सो तुम्हाला हे समजलं असेल. आता एवढे तरी कॉम्पोनंट्स कळाले होते. लेबल इज यूज टू डिस्प्ले इन्फॉर्मेशन, टेक बॉक्स इज यूज टू रीड द इन्फॉर्मेशन, यूजर कॅन इनपुट एनी टाईप ऑफ इन्फॉर्मेशन विद इन अ टेक बॉक्स, रेडिओ बटन इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन टू द यूजर अँड यूजर कॅन सिलेक्ट एनी वन, चेक बॉक्स इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन अँड चेक बॉक्स अलाउज यू टू सिलेक्ट मल्टिपल ऑप्शन. सेम मला या ठिकाणी समजा आता मला डेट ऑफ बर्थ रीड करायचं आहे. तर मी लेबल ड्रॉ केला, त्याच्या टेक्स्टला गेलो मी आणि टेक्स्ट प्रॉपर्टी मी केलं मी डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ जर का तुम्ही विचार केला तर डेट ऑफ बर्थमध्ये यूजर कशाही प्रकारची इन्फॉर्मेशन इनपुट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन काय हवी आहे आणि त्याला कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायची आहे ते पाहिजे. आपण जर का टेकबॉक्स प्रोव्हाइड केला तर टेकबॉक्स यूजर कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन टेकबॉक्समध्ये इनपुट करणार, म्हणजे कोणत्याही फॉर्मॅटमध्ये, मग ते MMDDYY असेल किंवा पहिल्यांदा तो DDMMYY करेल, कसंही करेल, किंवा DD मंथ आणि मग इयर करेल. म्हणजे माझे जर का डेट ऑफ बर्थचा विचार केला तर मी असं टाईप करेन 26 सप्टेंबर इयर सांगत नाही राहू दे तिकडं, आणि किंवा मी 26/09 करेन मी. तर आपल्याला एकाच प्रकारची इन्फॉर्मेशन जर का हवी असेल तर त्या केसमध्ये आपण जनरली म्हणजे 99.99% व्हेनेव्हर वी वॉन्ट टू रीड अ डेट वी यूज डेट टाईम पिकर. तर या ठिकाणी डेट टाईम पिकर आहे. हा डेट टाईम पिकर मी जर का ड्रॅग केला तर तुम्ही केवढाही ड्रॅग करा त्याची साईज फिक्स राहते. हा करंट डेट डिस्प्ले करत आहे, म्हणजे हा व्हिडिओ मी जो आहे तो 24 मार्च 2024 साठी रेकॉर्डिंग करत, आजच्या दिवशी मी रेकॉर्डिंग करत आहे. मी ह्याच्यावर क्लिक केला तर डेट टाईम पिकरमध्ये इन्फॉर्मेशन आपण युजरकडून रीड करू शकतो की जे त्याला डेटमध्ये द्यायचे आहे. ह्याच्यावर क्लिक केला तर हा एक एक महिन्याचा का हवा असेल तर तुम्ही ह्याच्यातून एक एक महिना जाऊ शकता. तुम्हाला डायरेक्टली एक दोन चार मंथ मागं जायचे तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करा तर तुम्हाला मंथ तुम्ही जाऊ शकता मागे कुठलाही डायरेक्टली, किंवा इयर जायचं आहे तर परत ह्याच्यावर क्लिक करा म्हणजे मग तुम्हाला इयर देईल तो.
हे एक ग्रुप ऑफ इयर्स देईल तुम्हाला तो डायरेक्टली, ठीक आहे. तर तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ द्यायचे असेल तर मी डेट ऑफ बर्थ चूज करतो, ठीक आहे. माझी नाही आई सोडून द्या, हे माझ्या मुलाची डेट ऑफ बर्थ आहे 14 सप्टेंबर 2000. तर तुम्ही ही डेट ऑफ बर्थ याच्या प्रकारे डेट टाईम पिकरच्या मदतीने तुम्ही डेट चूज करू शकता, डेट टाईम पिकर. तर हे जनरली झालेले आहेत, हे डायरेक्टली हे दाखवत. हे तसंच मंथ कॅलेंडर आहे. आता हा मंथ कॅलेंडर जो आहे हा जरा जागा मोठी घेतो, कारण का डायरेक्टली तो मंथ डिस्प्ले करणार आहे. बघा हे मी साईडला दिसतो, कारण का तो डायरेक्टली मंथ वाईज डिस्प्ले करणार आहे. मग तुमच्या फॉर्मवर जागा किती आहे त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे जागा किती ऑक्युपाय करायची आहे त्याच्यावर तुम्ही डिपेंड करू शकता की तुम्हाला डेट टाईम पिकर टाईम यूज करायचं की मंथ यूज करायचं. वर्किंग सेमच आहे, हा मंथ झाला परत हा इयर झालेला आहे, दोन्हीमध्ये काही फरक नाही आहे. फक्त याच्यामध्ये जास्त जागा जाते त्यामुळे जनरली आपण हे करतो, ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी आजची डेट डिस्प्ले केलेली आहे ते ना, ह्यामध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये पण आजची डेट डिस्प्ले होती, तो डेट डिस्प्ले केलेला आहे. तर ह्याने हे डिस्प्ले घेतलेले आहे सिलेक्ट आता. परंतु जनरली आपण मंथ कॅलेंडर यूज करत नाही, कारण का त्याची जागा जास्त होते, त्यामुळे जनरली आपण मंथ कॅलेंडर यूज करत नाही, डायरेक्टली आपण डेट टाईम पिकर यूज करतो वगैरे, ठीक आहे. आता हे झालं फक्त आता कॉम्पाऊंड झालेत की जे मोस्टली यूज करतो आपण वगैरे. आता मला समजा थोडा प्रोग्राम लिहायचा, तर हा बटन कंट्रोल आहे. मला एखादा प्रोग्राम लिहायचा आहे, तो प्रोग्राम बघू आता. मी सोल्युशन एक्सप्लोरला जातो आणि सोल्युशन एक्सप्लोरला मी आणखीन एक फॉर्म ॲड करतो. तो ॲड नवीन फॉर्म कसा करणार, तर कॉमन कंट्रोल्स, राईट क्लिक, ॲड अँड न्यू विंडोज फॉर्म. हा विंडोज फॉर्म आहे, मी याच्यावर क्लिक करतो, तो नवीन फॉर्म ॲड करायला सांगतो, ॲड न्यू फॉर्म, ठीक आहे. हा मी मोठा करतो आणि याच्यामध्ये मी काय करतो, आता ही विंडो स्टेट प्रॉपर्टी जी आहे, ही विंडो स्टेट प्रॉपर्टी मी मॅक्झिमाइज सेट करतो. मी ही प्रॉपर्टी मॅक्झिमाइज सेट केली आणि हा जो टेक्स्ट आहे मी ह्याला इथं करतो बेसिक मॅथमॅटिक्स, ठीक आहे. म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे मी करतो बेसिक मॅथमॅटिक्स, ठीक आहे. खरं मी रन केलं, समजा मी ठीक आहे, आधी मी फॉर्मच डिझाईन करून घेतो. एक मी दोन नंबर घेणार आहे, नंबर वन नंबर टू, ठीक आहे. त्याच्यानंतर ते नंबर रीड करण्यासाठी मी दोन टेक बॉक्सेस घेणार आहे, टेक बॉक्स वन टेक बॉक्स टू. आणि मग मॅथमॅटिक्ससाठी मी काय करणार आहे, चार टेक बॉक्स प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्याच्यासाठी चार हे टेक बॉक्स मी काढतो, सॉरी बटन्स काढतो मी, बटन कंट्रोल. आणि रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी मी आता काय करतो, एक लेबल घेतो ह्या ठिकाणी आन्सर म्हणून आणि त्याच्यापुढे एक टेकबॉक्स ड्रॉ करतो. जनरली आपण कधी घेत नाही, नंतर ज्याला संपूर्ण व्हिडिओ करायचं चालेल तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आपण काय करतो. मी ह्याचा टेक्स्ट चेंज करतो, नंबर वन हा टेकबॉक्स चेंज करतो मी, नंबर टू, त्यानंतर ह्याला ॲड, सबट्रॅक्ट, मल्टीप्लाय अँड देन डिवाइड. आणि ह्याच्यामध्ये करतो मी रिझल्ट, ठीक आहे. जरासं पाणी पितो. हां ठीक आहे. आता मी जर का रन केला तर बघा, रन केल्यानंतर फॉर्म वनच रन होतो, तो फॉर्म वनच रन व्हायला जातो. परंतु रन केल्यानंतर आपल्याला फॉर्म टू रन करायचा आहे, ठीक आहे. तर अशा वेळेला आपल्याला फॉर्म टू रन करण्यासाठी तुम्ही सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जावा आणि आता ह्या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम डॉट सी एसची मदत होईल. या प्रोग्राम डॉट सी एसला डबल क्लिक करा. प्रोग्राम डॉट सी एसला डबल क्लिक केल्यानंतर आता ह्याच्यानंतर येतं, दिस इंडिकेट्स विच फॉर्म यू वॉन्ट टू एक्झिक्यूट, कुठला फॉर्म रन करायचा आहे. तर ह्या केसमध्ये इथं फॉर्म टू चूज करा. ओके, आय वॉन्ट टू रन फॉर्म टू. आता जर का तुम्ही रन केला तर तो दाखवेल येस फॉर्म टू, म्हणजे जे आपल्याला करायचं त्यात आलेलं आहे. कोडिंग नंतर करू, मी पहिला नंबर इनपुट करणार, दुसरा नंबर इनपुट करणार, मी ॲडवर क्लिक क्लिक ॲडिशन यायला पाहिजे, सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन यायला पाहिजे.
हा बटन कंट्रोल आहे जो आता मी करतो, हे नको आहे हे इथून कट करून टाका, जाऊन निघून जाईल, ठीक आहे. तर आता युजर या टेक्सबॉक्समध्ये पहिला नंबर इनपुट करणार, याच्या दुसरा नंबर इनपुट करणार आहे आणि ॲडवर क्लिक केल्यानंतर मला रिझल्ट या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे. ज्याला आपण कॉम्पोनंट्स ड्रॉ करतो त्यावेळेला त्याला जो स्लग नाव देतो, आता हा आपला आहे टेक्सबॉक्स वन. आता हे कुणी झालं टेक्सबॉक्स वन, तर प्रॉपर्टी शीटमध्ये बघितला तुम्ही, ह्या ठिकाणी बघा आता मी ह्या माऊस चूज केलेला आहे, हा चूज केलेला आहे नंबर वन. मी हळूहळू माऊस नेतो प्रॉपर्टी शीटमध्ये, बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो टेक्सबॉक्स वन. मी याच्यावर क्लिक केला, परत माऊस बघा, माऊसकडे लक्ष द्या, टेक्सबॉक्स टू. हा कुठला आहे बघा, बटन वन, हा आहे बटन टू, हा आहे बटन थ्री, हा आहे बटन फोर आणि हा तुमचा आहे टेक्सबॉक्स थ्री. तर हे जे आहे हे नाव दिलेलं आहे प्रत्येक कॉम्पोनंटला. प्रॉपर्टी शीटमध्ये पहिली प्रॉपर्टी ही कायम नेम असते, लक्षात घ्या, ठीक आहे. बघा या ठिकाणी बघा टेक्सबॉक्स टू, तर मी याचं नाव चेंज करतो, टेक्सबॉक्स वनच्या जागी मी या ठिकाणी करतो, या ठिकाणी देतो मी नंबर वन. या ठिकाणी मी टेक्सबॉक्स चूज करतो, याचं मी नाव चूज करतो नंबर टू आणि ह्या ठिकाणी मी करतो टेक्सबॉक्स रिझल्ट रिझल्ट, ठीक आहे. हा बटन वन आहे, मी या ठिकाणी करतो बटन ऍड. नावं दिलेली बरी असतात, नंतर आपल्याला त्रास होत नाही कसलं काय आहे ह्यासाठी. एस यू बी टी आर ए सी टी सबट्रॅक्ट देन बटन मल्टीप्लाय, स्पेलिंग जर का मिस्टेक झाली तर ॲडजस्ट करून घ्या, डिवाइड, ठीक आहे. आता रन केल्यानंतर युजर या नंबर वनमध्ये टेक्सबॉक्समध्ये पहिला नंबर इनपुट करेल, ह्या दुसऱ्या रन केल्यानंतर, आता नाही, वी आर इन डिझाईन डिझाईन मोडमध्ये आपण आहे, ठीक आहे. आणि मग ॲड सबट्रॅक्ट मल्टीप्लाय डिवाइड क्लिक केली, मला प्रोग्राम यायला पाहिजे. तर ह्याच्यावर प्रोग्राम लिहिण्यासाठी मी हा कॉम्पाउंड चूज करतो, आणखीन मी ह्याच्यावर डबल क्लिक करतो. वेन आय क्लिक ऑन डबल क्लिक डबल वेन आय डबल क्लिक अ कॉम्पोनंट गोज इन टू द प्रोग्रामिंग मोड. प्रायव्हेट सी प्लस प्लस तुम्ही बघित असेल प्रायव्हेट, सो इट इज यूज्ड इन धिस क्लास ओनली. व्हॉइड वी आर नॉट रिटनिंग एनी व्हॅल्यू, दिस इज नेम गिवन टू द फंक्शन. जनरली फंक्शनचं नाव, आणखीन तुमचं फंक्शनचं आता सध्या सेम आहे. आता हे जे आहे दिस इज नथिंग बट अ नेम ऑफ अ फंक्शन, फंक्शनचं नाव आहे. हे आपण बदलू पण शकतो, आत्ता काही करू नका, आत्ता काय करायला प्रोग्राम रन होणार नाही, तर आत्ता काही करू नका, हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. एका व्हिडिओमध्ये मी ते घेतलेलं आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्याला म्हणजे सांगतो तुम्हाला मी काय करायचं आहे, ठीक आहे. तर ह्याचं सगळं हे जे आहे सध्या आता विसरून जावा, हे जे सगळं आहे हे सध्या विसरून जावा. आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला याचं कोडिंग करायचं आहे. तर इंटीजर एन वन कॉमा एन टू कॉमा आन्सर इक्वल टू झिरो. जनरली आपण काय करणार आहे, एन वन इक्वल टू, फॉर एक्झाम्पल, एन वन इक्वल टू ट्वेल्व, एन टू इक्वल टू थर्टीन अँड देन आन्सर इक्वल टू एन वन प्लस एन टू. आणि हे आन्सर जे आहे ते आपल्याला टेक्सबॉक्समध्ये डिस्प्ले करायचं आहे. सो आय कॅन यूज हिअर, मी फक्त टेक्स्ट टाईप करतो आणि हे तर लिस्ट आलेली आहे बघा, मी डाऊन अरो क्लिक करतो, मी या ठिकाणी रिझल्टवर यूज करतो, रिझल्टवर येतो. टेक्सबॉक्समधून कोणताही डेटा रीड करायचा असेल आणि टेक्सबॉक्समध्ये डेटा डिस्प्ले करायचा असेल तर टेक्सबॉक्सची आपण टेक्स्ट प्रॉपर्टी यूज करतो. त्यावेळी मी काय करायचं, टेक्सबॉक्स मी परत एकदा सांगतो तुम्हाला, टी ई एक्स टी, ठीक आहे. मी टाईप केलं, डाऊन अरो डाऊन अरो डाऊन अरो डाऊन अरो, रिझल्टवर आलेला आहे. याच्यानंतर मी टाईप करणार डॉट अँड देन टी एक्स टी इक्वल टू आन्सर. मी हे करून सेमी कॉलन दिला की तो एरर देणार आहे, कारण आन्सर जे आहे हा टाईप इंटीजर आहे आणि टेक्सबॉक्समधला बाय डिफॉल्ट डेटा जो काय आहे इट इज कन्सिडर्ड एज अ स्ट्रिंग. त्यामुळे मला हा डेटा हा टू स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करावा लागतो. मी टू टाईप केलं, हे ऑलरेडी आलेलं आहे. आता मी पुढे टाईप करत बसणार नाही, टाईप करत जाऊ नका, कारण का स्पेलिंग मिस्टेक झाली की प्रॉब्लेम येतो. डायरेक्ट मी ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट करतो आणि सेमीकोलन करतो, सेमीकोलन ऑलरेडी आहे त्यामुळे काय प्रश्न येत नाही. काय मी रन करतो, आता मी टेक्सबॉक्स वन आणि टू मध्ये काय व्हॅल्यू इनपुट करणार नाही, कारण का आपण एन वन एन टूला असाईन केलेले आहे. मी डायरेक्ट ऍडवर क्लिक केला, तो डायरेक्टली 25 डिस्प्ले करतो. इथं काय केलेलं नाही अजून मी, ठीक आहे. आता या एन वन मध्ये व्हॅल्यू जी आहे ही टेक्सबॉक्स वन ची यायला पाहिजे, तर त्यासाठी मी करणार आता टी एक्स टी टाईप करतो, अपारो 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 नंबर वन आलेला आहे, नंबर वन आलो मी डॉट टी एक्स टी सेमी कॉलन, त्यानंतर
टी एक्स टी नंबर टू डॉट मी काय करतो बघा टीई आणि सेमिकॉलन ते बाकी त्या गोष्टी ऑटोमॅटिक घेईल. आता या ठिकाणी एरर दिलेला आहे कारण टेक्सबॉक्स मधला डेटा जो आहे वाचा तुम्ही एरर वाचत जावा कॅनॉट इम्प्लिसिटली कन्वर्ट टाईप स्ट्रिंग टू आय एन टी. टेक्सबॉक्स मधला बाय डिफॉल्ट डेटा जो आहे तो स्ट्रिंग डेटा आहे आणि मग स्ट्रिंग डेटा हा इंटीजरला कन्वर्ट होत नाही तो आपल्याला मॅन्युअली करावा लागतो. कन्वर्ट डॉट टू आय एन टी 16 मी काय करतो बघा परत एकदा बघा सी ओ एन व्ही आलेला आहे कन्वर्ट ऑलरेडी आलेला आहे. आता सी ओ एन सी ओ एन व्ही टाईप केलेला मी तिथं ऑलरेडी कन्वर्ट आलेला आहे. मी डॉट टाईप करतो ड्रॉप डाऊन लिस्ट येतील टू आय एन टी 16 ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे मी डायरेक्ट ते ओपन ब्रॅकेट करतो म्हणजे सर्व तो ऑटोमॅटिकली घेतो. आता या कन्वर्ट डॉट टू आय एन टी 16 ओपन ब्रॅकेट आणि मी या ठिकाणी क्लोज ब्रॅकेट करतो. म्हणजे बऱ्याच वेळेला डॉट नेट प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्हाला ऑटोमॅटिकली देतो ते तुम्हाला फक्त यूज करावं लागतं प्रॉपरली. नाही तुम्ही जर का टाईप करत बसला तर बाळानं ते होणार नाही. टाईप करत बसू नका केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे त्यामुळे काही स्पेलिंग मिस्टेक झाली तर प्रॉब्लेम येऊ नये. पहिला डेटा इनपुट केला टॅप की दुसरा डेटा इनपुट केला मी ॲडवर क्लिक केला गुड 68. आता हे सबट्रॅक्टचं बघा आपण अजून केलेलं नाही आहे. हा प्रोग्राम मी घेतो सर्व सिलेक्ट करतो कंट्रोल सी. मी आता डिझाईनला जातोय बघा या ठिकाणी डिझाईन आहे वरती डिझाईनला जातो मी या सबट्रॅक्टवर मी डबल क्लिक करतो. ठीक आहे आता या ठिकाणी काय येणार आहे मायनस मी परत डिझाईनला वरती जातो. शिफ्ट F7 सुद्धा फॉर्म येतो तुमचा. तुम्ही शिफ्ट F7 जरी प्रेस केला तरी फॉर्म येत नाही येत याला पाहिजे होता. ठीक आहे मल्टीप्लाय सिलेक्ट करतो मी डबल क्लिक करतो हे मल्टीप्लायचा प्रोग्राम. ठीक आहे आणि मग परत या ठिकाणी जातो डिवाइडला डबल क्लिक करतो आणि या ठिकाणी डिवाइड यूज करतो. आता फक्त या ठिकाणी डिवाइड जो आहे तो फक्त इंटीजर पार्ट देणार आहे कारण का आपण व्हेरिएबल हा इंटीजर डिक्लेअर केलेला आहे. रन केला मी पहिला नंबर टॅप की दुसरा नंबर ऍड सबट्रॅक्ट मल्टीप्लाय डिवाइड. ठीक आहे तर डिवाइडला मी 3 दिला तर डिवाइड बरोबर देईल इंटीजर येणार आहे फक्त कारण का फ्लोट घेतलेलं नाही आपण. आणि सबट्रॅक्ट मध्ये हा जर का नंबर मोठा असेल तर आन्सर मायनस देईल मध्ये मायनसमध्ये देईल. ते तुम्हाला जर का प्लसमध्ये हवा असेल आन्सर आय वॉन्ट ऑलवेज टू बी पॉझिटिव्ह देन वॉट यू कॅन डू हिअर इज इफ आन्सर इज लेस दॅन 0 देन आन्सर इज मल्टीप्लाय इक्वल टू -1. म्हणजे निगेटिव्हला जर तुम्ही -1 इनपुट केला की तो पॉझिटिव्ह येणार आहे. त्या केसमध्ये ह्या बटनचं नाव जे आहे बटनचा टेक्स्ट जो आहे तो टेक्स्टचं नाव द्या तुम्ही डिफरन्स. मी नाव चेंज केलेलं नाही आहे लक्षात घ्या मुलांनो नाव चेंज केलेलं नाही आहे मी फक्त टेक्स्ट चेंज करायला डिफरन्स. त्यामुळे तुम्ही नाव चेंज करायचे भानगडीने पडू नका नाहीतर नंतर प्रॉब्लेम येईल. रन होणार नाही प्रॉब्लेम येईल ते नंतर मी सांगतो तो प्रॉब्लेम आला तर कसा सॉल्व्ह करायचा आता नको. पहिला नंबर दुसरा नंबर ॲड डिफरन्स बघा आता 11 येतो. म्हणजे हा नंबर जरी मोठा दिला तरी पॉझिटिव्ह येईल हा नंबर जरी मोठा दिला तरी पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे मल्टीप्लाय अँड डिवाइड. ठीक आहे आता याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत ॲड डिफरन्स मल्टीप्लाय अँड डिवाइड. युजर या चारीपैकी एकच करणार आहे. युजर काय त्याने मल्टिपल करणार नाही. मग मल्टिपल ऑप्शन्सपैकी एकच ऑप्शन करत असेल तर मगाशी आपण काय बघितलेलं आहे रेडिओ बटन. बरोबर आहे रेडिओ बटन इज यूज टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन टू द युजर अँड युजर कॅन सिलेक्ट एनी वन. तर आता या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत एकच करणार आहे तर मी काय करू शकतो मी 4 रेडिओ बटन्स ड्रॉ करू शकतो 1, 2, 3 आणि 4. म्हणजे हा रेडिओ बटन 1 रेडिओ बटन 2 रेडिओ बटन 3 आणि रेडिओ बटन 4 म्हणजे ॲड सबट्रॅक्ट मल्टीप्लाय डिवाईडसाठी. परंतु रेडिओ बटन आपण म्हणजे ह्या चारीपैकी एकच चूज करणार आहे म्हणून. परंतु रेडिओ बटन आपण कधी यूज करतो ज्या वेळेला 2 किंवा 3 ऑप्शन असतील त्यावेळेला.
जास्त ऑप्शन असतील तर आपण रेडिओ बटन यूज करत नाही. मी परत रेडिओ बटन सगळे डिलीट करतो. ठीक आहे, तर अशा वेळेला आपण या ठिकाणी कॉम्बो बॉक्स यूज करू शकतो. डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन्स टू द यूजर अँड अलाव यूजर टू सिलेक्ट एनी वन वी यूज रेडिओ बटन. म्हणजे मल्टिपल ऑप्शन डिस्प्ले करून एकच सिलेक्शन करायचं आहे, त्या केसमध्ये आपण रेडिओ बटन यूज करतो. परंतु रेडिओ बटन दोन किंवा तीन ऑप्शन असतील तर आपण रेडिओ बटन यूज करणार आहे. जास्त असतील तर त्या केसमध्ये रेडिओ बटन यूज न करता आपण हा कॉम्बो बॉक्स यूज करतो. हा केवढाही मोठा ड्रॉ करा तो तेवढा डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे, जसं मगाशी आपण या ठिकाणी बघितलं, आपण काय केलेलं आहे बघा, अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट. मग ह्या ग्रॅज्युएटमध्ये समजा मला ठराविकच ऑप्शन रीड करायचे आहेत, बी ए, बी कॉम, बी एस सी फिजिक्स, बी एस सी केमिस्ट्री, बी सी ए, बी सी एस, 7-8 ऑप्शन झाले. तर 7-8 ऑप्शन्ससाठी मी 7-8 रेडिओ बटन देऊ शकत नाही. मग अशा केसमध्ये मल्टिपल ऑप्शन डिस्प्ले करून जर का तुम्हाला एकच सिलेक्शन करू द्यायचं असेल तर त्या केसमध्ये आपण दोन किंवा तीन असेल तर रेडिओ बटन यूज करतो. परंतु जास्त ऑप्शन असतील, तीनपेक्षा जास्त असतील, तर रेडिओ बटनच्या ऐवजी आपण कॉम्बो बॉक्स कंट्रोल यूज करतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जे तुम्हाला ऑप्शन डिस्प्ले करायचे आहेत ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी एडिट आयटम्स आहेत ह्याच्यावर क्लिक करा आणि मग तुम्ही या ठिकाणी लिहा ऍड सबट्रॅक्ट मल्टीप्लाय डिवाइड. ओके, हे आता डिस्प्ले होत नाही. रन केल्यानंतर तुम्ही ते डिस्प्ले होतात आपल्याला. हे बघा या ठिकाणी ऍड सबट्रॅक्ट मल्टीप्लाय डिवाइड जे काय हवं आहे ते तुम्ही ह्याच्यातून चूज करू शकता. ऍड सबट्रॅक्ट मल्टीप्लाय अँड डिवाइड. आता रन होणार नाही का, कारण प्रोग्राम लिहिलेला नाही आपण ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या, आपण प्रोग्राम ह्याच्यावर लिहिलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यावर प्रोग्राम आपण लिहिलेलं नाही अजून. ठीक आहे, तर ह्यानं काय होणार आहे, चार कॉम्पोनंटच्या ऐवजी आपण एकच कॉम्पोनंट यूज करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, जेवढे कॉम्पोनंट जास्त आहेत तेवढी मेमरीमधली स्पेस जास्त युटिलाइज होणार आहे. कारण प्रत्येक कॉम्पोनंटचा एक ऑब्जेक्ट तयार केला जातो, त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे मेंटेन केला जातो, त्याचे इव्हेंट सगळे मेंटेन केले जातात, त्याचा कोड सगळा मेंटेन केला जातो. म्हणजे बऱ्याच झंझटी बॅकग्राऊंड होतात जे आपल्याला कळत नाहीत, परंतु इंटरनली बऱ्याच गोष्टी बॅकग्राऊंडला सगळ्या झंझट केल्या जातात. त्यामुळे जी गोष्ट एका कॉम्पाऊंडनुसार होणार आहे तर ती गोष्ट मल्टिपल कॉम्पाऊंडचं का करा हा प्रश्न येतो. त्यामुळे जसं समजा तुम्हाला चार युनिट वन, युनिट टू, युनिट थ्री, युनिट फोरच्या नोट्स हवे आहेत. बाबा मी जर का रमेशकडे गेलो तर मला युनिट वनच्या नोट्स मिळणार आहेत, मी जर का शेत्रकडे गेलो तर मला युनिट टूच्या नोट्स मिळणार आहेत, मी जर का अभिजितकडे गेलो तर युनिट थ्री मिळणार आहे, आणि मी जर का जयदीपकडे गेलो तर युनिट फोरच्या नोट्स मिळणार आहेत. आणि हेच जर का मी जर का समजा कोणाचं नाव घेऊ आता, हे जर का मी जयेंद्रकडे गेलो तर मला एकदम चारही नोट्स एका ठिकाणी मिळणार आहे. तर आपण काय करणार, डायरेक्ट जयेंद्रकडेच जाणार आहे, कारण का एके ठिकाणी मला चार नोट्स मिळणार आहेत ना. मी प्रत्येक ठिकाणी कशा जाऊ सेपरेटली, आपला वेळ वाचणार आहे ना. एकाच्या घरी जावा, दुसऱ्याच्या घरी जावा, तिसऱ्याच्या घरी जावा, चौथ्याच्या घरी जावा, तसंच हे आहे. जर का चार कॉम्पाऊंडच्या ऐवजी जर का एकाच कॉम्पाऊंडने जर का काम होणार असेल तर जनरली आपण एकच कॉम्पाऊंड यूज करतो. मिनिमम कॉम्पाऊंड आपण यूज करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, युजर नंबर वन इनपुट करेल, युजर नंबर टू इनपुट करेल, आणि ज्या वेळेला ह्याच्यामधून युजर सिलेक्शन करेल त्याला मला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. मग आता ह्याच्यावर मी डबल क्लिक करणार. डबल क्लिक केला तर तो प्रोग्रामिंग मोडला जाणार आहे. मी काय करतो, इंटीजर एन वन कॉमा एन टू कॉमा आन्सर इक्वल टू झिरो करतो. मी झिरो नाही केलं की काय होईल तुम्हाला दाखवतो मी आन्सर. आता युजरने काय ऑप्शन चूज केलेलं आहे तर मी करतो इंटीजर ओ पी टी आय ओ एन ऑप्शन किंवा चॉईस करतो मी सी एच. आता युजरने कोणतं ऑप्शन चूज केलेलं आहे हे आपल्याला कळणार आहे. मी आता फक्त कॉम्बो टाईप केलं, कॉम्बो बॉक्स वन मध्ये आलेला मी डायरेक्टली डॉट सिलेक्टेड एस सी एल ई. आता ह्यामध्ये आहे बघा, सिलेक्टेड इंडेक्स आहे, सिलेक्टेड आयटम आहे, सिलेक्टेड टेक्स्ट आहे आणि सिलेक्टेड व्हॅल्यू आहे. हे तुम्हाला डिस्प्ले होत असेल. सिलेक्टेड व्हॅल्यू इथे साईडला पण हेल्प दिलेलं आहे, इट रिटर्न्स अ ऑब्जेक्ट.
सिलेक्टेड टेक्स्ट इट रिटर्न्स अ स्ट्रिंग, सिलेक्टेड आयटम अगेन इट रिटर्न्स अ ऑब्जेक्ट, अँड सिलेक्टेड इंडेक्स इट रिटर्न्स अ इंटीजर. सो वी आर इंटरेस्टेड इन टू सिलेक्टेड इंडेक्स. दिस सिलेक्टेड इंडेक्स इंडिकेट्स विच ऑप्शन इज सिलेक्टेड बाय द यूजर. जो ऑप्शन पहिला आहे त्याची व्हॅल्यू असते झिरो, म्हणजे जे आपण ऑप्शन ऍड केले आहेत. मी आता इथे फॉर्म टू ला क्लिक करतो आणि ह्या ठिकाणी आयटम्स मध्ये, परत इथे आयटम्स प्रॉपर्टी म्हणा, हीच प्रॉपर्टी जी आहे ती या प्रॉपर्टी विंडो मध्ये आयटम्स म्हणून आहे. अल्फाबेटिकली बघा इथे आयटम्स आहे, याच्यावर जर क्लिक केला तरी तुम्हाला डिस्प्ले करतं. सो ऍड इज ऍट झिरो, सबट्रॅक्ट वन असणार आहे, मल्टीप्लाय टू असणार आहे आणि डिवाइड थ्री असणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी यूज करतो मी स्विच. आता हे मी काय शिकवत बसत नाही तुम्हाला, स्विच म्हणजे काय आणि हे तुम्हाला ऑलरेडी यायला पाहिजे. सी एच करली ब्रॅकेट क्लोज करली ब्रॅकेट केस झिरो ब्रेक ब्रेकला सेमी कॉलन द्या. केस झिरो, केस वन, केस टू, केस थ्री, एन वन एन टू ची व्हॅल्यू रीड करा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा रीड एन वन व्हॅल्यू ऑफ एन वन अँड एन टू. आणि त्याच्यानंतर आन्सरला व्हॅल्यू असाइन करा. आन्सर इक्वल टू एन वन प्लस एन टू. झिरो म्हणजे ॲडिशन. आता हे मी शिकवत बसणार नाही, स्विच म्हणजे काय आहे ती ते तुम्ही बघा. सी झाला असेल तुम्हाला सी मध्ये वगैरे. ब्रेक काय यूज करा, कशासाठी यूज करा. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आम्हाला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. हीच मी परत कॉपी पेस्ट करतो या ठिकाणी, स्विच नंतर कॉपी पेस्ट. ठीक आहे, आता या ठिकाणी एरर देतो का आन्सरला. आन्सरला बघा, आन्सरला त्यांना एरर दिलेला आहे. हे बघा हा एरर आहे, कारण का आन्सरला व्हॅल्यू असाईन झालेली नाही आहे. कंपाईल करताना, आता हे रन करताना व्हॅल्यू असाईन होणार आहे, कंपाईल करताना आन्सरला व्हॅल्यू जी आहे ती स्विचमध्ये झालेली आहे. त्यामुळे कुठलाही कंपाईलर इंटरप्रिटर घ्या, तो स्विचचा फक्त सिंटॅक्स चेक करतो, व्हॅल्यू असाईन केली की नाही चेक करत नाही. त्यामुळे ह्या केसमध्ये आपण ह्या ठिकाणी इक्वल टू झिरो करतो. आता इक्वल टू झिरो केलं की हा एरर निघून जाईल. आता मी रन केला, पहिली व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू, सबट्रॅक्ट, मल्टीप्लाय, डिवाइडला झिरो येणार आहे ते आणि ऍड. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल कॉम्पाउंड यूज करण्याऐवजी मी या ठिकाणी एकाच कॉम्पाउंडला माझं काम झालेलं आहे. त्यामुळे जनरली असं जर का ऑप्शन असेल जर का, तर त्या केसमध्ये युजर इंटरॅक्शन मल्टिपल बटनशी करणार आहे, त्यातलं एकच सिलेक्शन करणार आहे, तर त्या केसमध्ये आपण हा ऑप्शन बटन यूज करतो. अलाव यूजर टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन्स अँड सिलेक्ट एनी वन. मल्टिपल ऑप्शन डिस्प्ले करून मल्टिपल सिलेक्शन करायचं असेल तर आपण चेकबॉक्स यूज करतो. ठीक आहे, आणि दोन किंवा तीन ऑप्शन असेल तर आपण चेकबॉक्स करतो. मल्टिपल असेल तर मग आपण चेकबॉक्स लिस्ट बॉक्स चेकड लिस्ट बॉक्स करतो किंवा लिस्ट बॉक्स कंट्रोल यूज करतो. आता याच्यामध्ये मला मल्टिपल सिलेक्शन युजरला द्यायचं आहे. आय वॉन्ट टू डिस्प्ले मल्टिपल सिलेक्शन टू युजर, देन इन दॅट केस आय कॅन यूज अ लिस्ट बॉक्स. ठीक आहे, याची पण आयटम प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये पण देतो मी ऍड, सबट्रॅक्ट, मल्टीप्लाय, डिवाइड टू डिस्प्ले मल्टिपल ऑप्शन टू द यूजर अँड अलाव यूजर टू सिलेक्ट मल्टिपल. इन दॅट केस वी गो विथ अ लिस्ट बॉक्स कंट्रोल. परंतु जर का रन केला तर तुम्ही जर का बघितला याच्यामध्ये कॉम्बो बॉक्स एक सिलेक्शन करणार आहे. मी ह्या केल्यानंतर मला ऍड आणि मल्टिप्लाय करायचा आहे, सिले अलाव करायचा आहे. मी ऍडवर क्लिक केला आणि मल्टिप्लायवर क्लिक केला, एकच सिलेक्शन होतं.
List box by default allows you to display multiple options to the user and user can select any one. परंतु लिस्ट बॉक्सचा उपयोग काय आहे, मल्टिपल ऑप्शन्स डिस्प्ले करून युजरला मल्टिपल सिलेक्शनची फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे. बट बाय डिफॉल्ट इट वर्क्स एज अ डिस्प्ले मल्टिपल अँड सिलेक्ट वन. मग अशा केसमध्ये हे का होतं, कारण या लिस्ट बॉक्सला एक प्रॉपर्टी आहे सिलेक्शन मोड प्रॉपर्टी. सिलेक्शन मोड प्रॉपर्टी, ठीक आहे. या सिलेक्शन मोड प्रॉपर्टीमध्ये ह्याचा मी डिटेलमध्ये आणखीन एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक वाटल्यास मी माझ्या ह्याला यूट्यूबला बघा, हाऊ टू वर्क विथ मल्टिपल सिलेक्शन ऑफ अ लिस्ट बॉक्स, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ आहे. वाटल्यास ह्याच व्हिडिओमध्ये मी लिंक पण टाकेन खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करा मल्टिपल सिलेक्शनसाठी कसं करतो आपण. तर याच्यामध्ये सिलेक्शन मोड प्रॉपर्टी आहे ही डिटेलमध्ये मी त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे, पण सध्या आपण मल्टिपल सिम्पल करूया, ठीक आहे. डिटेल तुम्ही तो व्हिडिओ चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, ठीक आहे. तर याच्यामध्ये मी त्याची सिलेक्शन मोड प्रॉपर्टी जी आहे ही मल्टी सिम्पल केलेली आहे, त्यामुळे मी आता मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. म्हणजे क्लिक केल्यानंतर तो जर का सिलेक्टेड नसेल तर सिलेक्ट होईल आणि सिलेक्टेड असेल तर डिसिलेक्ट होईल, ठीक आहे. असं आपण मल्टिपल सिलेक्शन याच्यामध्ये करू शकतो. आणि मी जेवढं काय सिलेक्शन केलेलं आहे तेवढा सगळ्याचा मला रिझल्ट या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये एकच रिझल्ट येणार आहे, त्यामुळे इथं आपण एकच चेकबॉक्स घेतलेला आहे. परंतु ह्या केसमध्ये मल्टिपल आहे त्यामुळे मल्टिपल रिझल्ट्स येणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये क्लिक इव्हेंट आपण यूज करू शकत नाही, कारण क्लिकने काय होतं, सिलेक्शन होणार आहे, आयदर सिलेक्शन ऑर डिसिलेक्शन. त्यामुळे लिस्ट बॉक्समधून जो काही युजर रिझल्ट डिस्प्ले करेल, जो काही सिलेक्शन सिलेक्ट करेल, त्याच्यासाठी आपल्याला एक बटन सेपरेट करायला पाहिजे रिझल्ट. कारण का ह्याच्या क्लिकवर प्रोग्राम लिहू शकत नाही आपण. मग याच्यावर क्लिक केला आपण, याच्यावर क्लिक केला आणि डायरेक्टली प्रोग्राम लिहिला, सिलेक्टेड इंडेक्स चेंजवर डायरेक्टली प्रोग्राम लिहिला आपण डबल क्लिक करून. आता करू शकणार नाही, कारण का ह्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर मल्टिपल सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे ह्याचे आपण सिलेक्टेड इंडेक्स चेंज इव्हेंट यूज करू शकत नाही. त्याच्याऐवजी मी या ठिकाणी बटन केलेलं आहे. आणि रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी मी आणखीन एक लिस्ट बॉक्स यूज करतो. रिझल्ट मला डिस्प्ले करण्यासाठी मी आणखीन एक लिस्ट बॉक्स यूज करतो, म्हणजे ह्याच्यातली जे काय सिलेक्शन आहे ते ह्याच्यामध्ये रिझल्ट मी डिस्प्ले करेन. आता हा कुठला आहे, लिस्ट बॉक्स वन, आणि ह्याच्यामध्ये काय आहे, लिस्ट बॉक्स टू. आता काय करायचं आहे बघा, मला रन केल्यानंतर फास्ट जर का होत असेल तर हे प्रत्येक ह्याच्यावर आणखीन एक मी व्हिडिओ केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्प्ले करेन नंतर, म्हणजे ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, ते पण तुम्ही चेक करू शकता काय केलेलं आहे ते. हा रिझल्ट डिस्प्ले होईल या ठिकाणी. सबट्रॅक्ट हे रेग्युलर आहे, मगाचं आहे, मल्टीप्लाय वगैरे हे सगळं आधीच आहे. आता याच्यामध्ये मी मल्टिपल सिलेक्शन करणार आहे आणि रिझल्टवर क्लिक केलं तर या ठिकाणी यायला पाहिजे ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन, ह्या ठिकाणी यायला पाहिजे, ठीक आहे. ॲडिशन इज अँड मल्टिप्लिकेशन इज हे ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आता ते मी कसं करणार, तर पहिल्यांदा आपल्याला हे चेक करायला पाहिजे की युजरनी काय काय सिलेक्शन केलेलं आहे. मग याच्यावर मी क्लिक करतो. आता जर का तुम्ही चेक केला तर लिस्ट बॉक्स वन, मी हे लिस्ट सिलेक्ट केलेलं आहे, मी लिस्ट बॉक्स वनवर येतो, ठीक आहे. डॉट केला मी आता, तर मगाशी जसं ह्या ठिकाणी सिलेक्टेड इंडेक्स होतं तसं ह्याच्यामध्ये पण आहे सिलेक्टेड इंडेक्स अँड सिलेक्टेड इंडायसेस. कॉम्बो बॉक्सला मगाशी बघितलं आपण सिलेक्टेड इंडेक्स, सिलेक्टेड आयटम अँड सिलेक्टेड व्हॅल्यू होतं. आता काय आहे बघा, यामध्ये सिलेक्टेड इंडेक्स, सिलेक्टेड इंडायसेस, सिलेक्टेड आयटम अँड सिलेक्टेड आयटम्स. कारण का मल्टिपल सिलेक्शनची फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. दिस सिलेक्टेड इंडायसेस इट गिव्ज यू ऑल द एलिमेंट्स विच आर सिलेक्टेड. जेवढे काय सिलेक्ट केलेले आहेत ते सर्व तो ह्याच्यामध्ये देणार आहे. आणि मग आपण ह्याच्यामध्ये वन बाय वन सर्व आपण ह्याच्यामध्ये वन बाय वन जे आहे, आता ह्या ही गोष्ट इथं आपण लिहिलेली आहे, प्रत्येक स्विचमध्ये जी व्हॅल्यू लिहिलेली आहे दोन स्टेटमेंट कॉमन आहेत, लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी आहेत, त्यामुळे ते तसं योग्य नाही आहे, आपण सुरुवातीलाच लिहायला पाहिजे. आता जसं मी मगाशी म्हटलं, लिस्ट बॉक्स वन डॉट सिलेक्टेड इंडायसेस इट गिव्ज यू ऑल द एलिमेंट्स विच आर सिलेक्टेड, म्हणजे जेवढे आपण सिलेक्ट केले
आणि त्याला प्रत्येकानुसार आपल्याला प्रोग्राम रन करायला पाहिजे. मी समजा ऍड आणि मल्टिप्लाय केला तर ऍड ची पोझिशन 0 असणार आहे आणि मल्टिप्लायची पोझिशन ही 2 असणार आहे, कारण का इंडेक्स 0 1 2 3 4 आहे. सो टू गो विथ ऑल द सिलेक्टेड इंडेक्सेस वी कॅन यूज फॉर इच इंटीजर आर इन लिस्ट बॉक्स 1 डॉट सिलेक्टेड इंडेक्सेस. यस, ठीक आहे. म्हणजे जेवढे काही सिलेक्टेड इंडेक्सेस आहेत प्रत्येकामध्ये तो आर साठी वर्क करेल. आणखीन मग आपण ह्या आर वर आपण स्विच केस यूज करू शकतो. स्विच आर केस 0 आंसर इक्वल टू एन वन प्लस एन टू एस टी आर. मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करायला पाहिजे मला आधी ओपीटी, ठीक आहे. त्यानंतर इथं मला यायला पाहिजे ओपीटी इक्वल टू ॲडिशन, सॉरी ब्रेक. एडिशन सब्ट्रैक्शन मल्टीप्लाय स्पेलिंग मिस्टेक असेल तर समजून घ्या, डिवाइड अँड देन 0 एरर झाला आहे, कारण का या ठिकाणी एकच केस घेतलेली आहे आणि प्रत्येक केस नंतर रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. त्यामुळे लिस्ट बॉक्स मध्ये आयटम्स ऍड करण्यासाठी मी करणार आहे लिस्ट बॉक्स 2 डॉट आयटम्स डॉट ऍड, अँड व्हॉट वी वॉन्ट टू ऍड दॅट इज ऑप्शन विच इज सिलेक्टेड बाय द युजर and then answer answer dot to string. यात आणखीन एक स्टेटमेंट लिहायची आहे परंतु मी तुम्हाला दाखवतो. प्लस कॉन्कॅटनेशन केलं कारण ऑप्शन ही स्ट्रिंग आहे आणि हे पण स्ट्रिंग कन्वर्ट केलं, दोन स्ट्रिंग मध्ये जर का प्लस साइन असेल तर तो कॉन्कॅटनेशन करतो. सो लिस्ट बॉक्स 1 डॉट आयटम्स डॉट ऍड, होप सो दिस विल वर्क. पहिला दुसरा मी केला ऍड आणि मल्टीप्लाय आणि बटनवर क्लिक केला तर येस इट इज शोईंग. आता प्रॉब्लेम काय बघा याच्यामध्ये, एक मी समजा आता स्टॉप करतो तुम्हाला प्रॉब्लेम दाखवण्यासाठी आणि परत रन करतो, ठीक आहे. मी पहिला नंबर इनपुट केला, दुसरा नंबर इनपुट केला, ऍडवर क्लिक केला आणि मल्टीप्लायवर क्लिक केला, रिझल्ट आला आणि मला कारण नाही मल्टीप्लाय नाही मला डिवाईड पाहिजे होतं. मी मल्टीप्लाय काढून टाकला आणि डिवाईडवर क्लिक केला आणि मी ह्याच्या रिझल्टवर क्लिक केला तर बघा ॲडिशन आणि डिवाईड आणि आधीचं पण तसंच आहे, ॲडिशन मल्टीप्लाय आणि ॲडिशन डिवाईड तसंच आहे हे, ठीक आहे. आता डिवाईड तसं हे चुकलेलं आहे बहुतेक प्रोग्राम, ठीक आहे. तर डिवाईडला प्लस तसंच राहिलेलं आहे ते, कारण ते तसंच का राहतं ते राहू नये याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे लिस्ट बॉक्स 2 डॉट आयटम्स डॉट क्लिअर. लिस्ट बॉक्स 2 चे सर्व आयटम्स क्लिअर करा आणि आता मी जर रन केलं तर हा प्रोग्राम रन व्हायच्या आधी लिस्ट बॉक्स सगळे क्लिअर केले जातील. आणखीन मग सबट्रॅक्शन मल्टीप्लाय ऍड आणि सपरेट काढून टाकतो, मग रिझल्ट डिस्प्ले होईल आपल्याला प्रॉपरली, ठीक आहे. So this is how we work with few common controls. ठीक आहे, डिझाईनला गेलो मी. हे फ्यू आपण काय बघितलं, बटन बघितलेलं आहे, चेकबॉक्स बघितलेला आहे, कॉम्बो बॉक्स बघितलेला आहे, लेबल बघितलेला आहे, लिस्ट बॉक्स बघितलेला आहे आपण, त्याच्यानंतर डेट टाईम पिकर बघितलेला आहे, रेडिओ बटन यूज बघितलेला आहे,
चेक बॉक्स बघितलेला आहे आपण, चेक टेक बॉक्स सॉरी टेक बॉक्स, ठीक आहे. हे जनरली कॉमन कंट्रोल्स आहेत जे सगळे सध्या यूज होतात. हे एवढे चेक करा, ह्याचं कोडिंग स्वतःहून करून बघा. माझे दुसरे पण व्हिडिओज आहेत. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो बघा, की मी रन केल्यानंतर इथं युजर काही इनपुट करू शकतो, आणि मी जर का मग ॲडवर क्लिक केला की तो एरर देईल, कारण टेक्सबॉक्समध्ये नंबर्स नाही आहेत, कॅरेक्टर्स इनपुट केलेले आहेत. मग अशा केसमध्ये आपल्याला युजरकडून डेटा हा प्रॉपरली रीड करणं गरजेचं आहे. मग युजरकडून डेटा प्रॉपर कसा रीड करता येईल, की ज्या ठिकाणी टेक्सबॉक्स आहे त्या ठिकाणी फक्त कॅरेक्टर्स रीड करा, ज्या ठिकाणी नंबर्स हवे त्या ठिकाणी फक्त नंबर्सच रीड करा, हे जे आहे याच्यासाठी परत आपल्याला प्रोग्राम करावा लागतो. ठीक आहे, तर तो प्रोग्राम कसा करायचा, काय करायचा, हा ते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ लिंक टाकेन, किंवा ह्यालाच मी तो व्हिडिओ अटॅच करेन. ह्याच्या पुढची व्हिडिओ जर का तुम्ही बघितला तर ह्याच्या पुढे गेला की तुम्हाला कळेल की हाऊ टू रीड स्पेसिफिक व्हॅल्यू विद इन अ टेक बॉक्स जे आहे, तो व्हिडिओ मी ह्याला पुढे कंटिन्यू करेन. तो तुम्ही ऐका, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी परत सेपरेट दिलेला आहे, ते पण तुम्ही चेक करू शकता. हे एवढे चेक करा, मग मी पुढचे कॉम्पोनंट